आमचे सहकारी समालोचक शुभम राऊत पहिल्या पाच षटकांसाठी. धन्यवाद पंडित दादा. नक्कीच एक मोठी स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. जय गणेश क्रिकेट क्लब घारुली आयोजित श्रद्धांजली चषक. नक्कीच दोन्ही संघाचे 12 खेळाडू समोरच्या पक्षाकडे यायचे. नक्कीच आजच्या दिवसातील दुसरी लढत इथे आपल्याला पाहायला मिळते. जुनी डोंबिवली विपक्ष वडवली बी या दोन संघांमध्ये एक मोठी फाईट, एक बिग फाईट पाहायला मिळणार आहे दोन संघांमध्ये. नक्कीच दोन्ही संघ देखील तितकेच बलाढ्य तुलनात्मक संघ दोन्ही. आणि दोन संघांमध्ये पहिली बिग फाईट म्हणजे दुसरा सामना आचरला जातील. जुनी डोंबिवली विपक्ष वडवली बी या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पाहायला गेलं तर खूप मोठी स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. जय गणेश क्रिकेट क्लब घारुली आयोजित श्रद्धांजली चषक. नक्कीच इथे मालिका विरास आकर्षक बाईक आपल्याला दिसते. नक्कीच एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला प्रीमियर कॉलेजच्या मैदानावरती. नक्कीच अचेसातील दुसरा सामना जुनी डोंबिवली विपक्ष वडवली बी या दोन संघांमध्ये. नक्कीच पहिले फलंदाज पाहतो आपण वडवली बी संघाकडून विषय आणि कल्पेश ही सलामीची जोडी इथे वडवली बी संघाची. नक्कीच जर नाणेफेकी जर विचार केला तर जुनी डोंबिवली नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि वडवली बी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नक्कीच वडवली बी संघ ही फलंदाजी कशी करतो पहिल्या पाच षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिच्या गोलंदाज पाहतो आपण अमित. सामना सुरू होतो, एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन संघांमध्ये. स्ट्रायकरला फलंदाज पाहतो आपण विशाल. नक्कीच विशालला मोठी कामगिरी करावी लागेल या पाच षटकांमध्ये. जास्तीत जास्त धावांचं लक्ष इथे जुनी डोंबिवली संघाजवळ ठेवलं पाहिजे. नक्कीच जुनी डोंबिवली संघामध्ये अनेक घनघाती फलंदाज आहेत. तुषार पाडील त्याचबरोबर सामना सुरू. यावेळी फक्त चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलंय. ऑफ साईडला चेंडूला वळवलं, क्षेत्ररक्षण चेंडूच्या आतमध्ये होता, कोणती चुकी करत नाहीयेत. नक्कीच एका धावेने धावायचं श्री गणेश होतोय. त्याचबरोबर पाहिलं तर विशाल स्वतःचा अकाउंट ओपन करतो एका धावेने. धाव फटकावरती धाव एक धाव नोंदवली जाते. स्ट्रायकिंगला फलंदाज सरसावतो जर पाहिलं तर कल्पेश. नक्कीच कल्पेशला एक मोठी कामगिरी करावी लागेल या वडवली संघासाठी. मोठी धावसंख्या ठेवली पाहिजे. तर पाहिलं गेलं जुनी डोंबिवली संघासमोर गोलंदाज पाहतो आपण अमित. नक्की सज्ज होतो पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी. यावेळेस गोलंदाज अमित. यावेळेस मोठा फटका अटेम्प्ट करायचा होता. ऑफ स्टंप वरती आले होते पण माझा नक्कीच चेंडू बॅटचा संपर्क येत नाहीये. निर्धार चेंडूची सांगते होते. नक्की सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज अमितच्या मार्फत. तर नक्कीच पिवनच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी हाताळतो गोलंदाज अमित. नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये एक धाव खर्च केली, दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय या गोलंदाज अमितने. पुन्हा एकदा यावेळी चेंडूला ऑफ साईड वळवलं. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत, कोणतीच चुकी करत नाहीयेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला लॉंग ऑफला. एकच जाव घेतील पुन्हा एकदा. नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजा वेळेस अमितच्या मार्फत. नक्कीच तीन चेंडूने दोन धावा खर्च केल्या आहेत या गोलंदाजाने. स्ट्रायकरला फलंदाज येतो यावेळेस विशाल. यावेळेस चेंडूला ऑन साईडला ऑफ साईडला वळवला. क्षेत्ररक्षक इनवरती येतो. चेंडू थांबणार नाही. चेंडू बघता बघता सीमा रेषेबाहेर चार धावांसाठी. नक्कीच पॉवर प्लेचा योग्य वापर केला या फलंदाज विशालने. पाहिलं की पहिलं ऑफ साईडला कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. नक्कीच गेप शोधून काढली या फलंदाजाने. नक्कीच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस गोलंदाज अमित. यावेळेस स्ट्रॉंग अफील होते मात्र आमचे पंच तितकेच अनुभवी अफील फेटाळून लावतायत. आणखीन एक निर्धाव चेंडू गोलंदाज वेळेस अमितच्या मार्फत पाहायला मिळतोय. नक्कीच पिवनच्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळली आहे गोलंदाज वेळेस अमितने. सुंदर गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा या गोलंदाजाच्या मार्फत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अमित. आता मात्र चेंडूला ऑन साईडला वळवलाय. चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. ज्ञानेश्वर कोणती चुकी करत नाहीयेत. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर करतायत, फेकतात. तोपर्यंत एकच धाव पूर्ण होईल. नक्की षटक क्रमांक एक समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती पाहतो आपण. सात धावा धाव फलकावरती.
पाहुण्यांचा सत्कार करणं हे नक्कीच क्रिकेटचं एक वैशिष्ट्य असतं. नक्कीच सन्माननीय आमचे पाहुणे सतीश पाटील निजे यांचा सत्कार करतील आमचे घारीली गावचे सन्माननीय प्रवीण पाटील. नक्कीच प्रवीण पाटील साहेब आपण सन्माननीय सतीश पाटील साहेब निजे यांचा सत्कार करायचा आहे स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच एक मोठी स्पर्धा आपल्याला या प्रीमियर कॉलेजच्या माध्यमातून पाहायला मिळते. जय गणेश क्रिकेट क्लब घारीली आयोजित श्रद्धांजली चषक. नक्कीच स्वर्गीय विष्णू तुकाराम पाटील व स्वर्गीय कुमार विक्रांत बाळकृष्ण केने यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक आपल्याला इथे पाहायला मिळतोय. या मैदानावरती सामना सुरू होतोय. गोलंदाज पदार्पणावायचा ज्ञानेश्वर. यावेळेस चेंडू बॅटची एज लागते मात्र शेतरक्षक तिथे आहेत, कोणती चुकी करत नाहीयेत, चेंडू गॅदर करतायत. तोपर्यंत एकच धाव घेतील. नक्कीच धावफलक धावफलकावरती पाहतो आपण. आठ धावा धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी झाली आतापर्यंत पाहायला गेलं तर जुनी डंबली संघाची. नक्कीच पिवनच्या षटकामध्ये गोलंदाज अमितने सुंदर गोलंदाजी हाताळली होती. नक्कीच सात धावांचं एक चांगलं षटक हाताळलं होतं गोलंदाज अमितने. मात्र यावेळेस ज्ञानेश्वरचं षटक हाताळले पाहिजे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता मात्र पुन्हा त्या चेंडूबाटचा संपर्क येत नाहीये. निर्धा चेंडूजी सांगतो होते सुंदर गोलंदाजी अचूक टप्पा या गोलंदाजाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दोन चेंडू हाताळत एक धाव खर्च केली आहे इथे गोलंदाज ज्ञानेश्वरने. नक्कीच ज्ञानेश्वर ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपल्या संघाला सहकार्य करत असतो. या चेंडूला दिशा दिली अप्रतिम फटका. चेंडू जातो सीमारेषेबाहेर चार धावांसाठी. एक सुमधुर आवाज तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतायत, आमच्या प्रेक्षकांना बेधुंद करतायत या गाण्याच्या मार्फत. वेळेस गुन्हा गोलंदाज ज्ञानेश्वर यावेळेस अप्रतिम फटका. ताकदीचा पूर्णपणे वापर, परफेक्ट टायमिंग, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि हा चेंडू सीमारेषेवर जातो चार धावांसाठी. संख्या फलकावरती पाहतो आपण. सोळा धाव फलकावरती सुंदर फलंदाजी पाहायला मिळेल. षटकामध्ये फलंदाज होता वेळेस पाहिले तर कल्पेच्या मार्फत गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने ज्ञानेश्वर यावेळी सफल झाले. अप्रतिम फटका चेंडू ट्रबल होतोय फाईन लेग रिझन मधनं सीमा रेषेवर चार धावांसाठी. सुंदर फलंदाजी बॅक टू बॅक तीन चौकार लगवलेत फलंदाज कल्पेशने. आपल्या संघाला कमबॅक मिळवून दिला षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी कल्पेच्या मार्फत. आता मात्र मोठा फटका अटेम्प्ट केलाय. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. वन बाउन्स सीमा रेषेबाहेर चार धावांसाठी. नक्कीच सन्माननीय प्रवीणजी वजे मानपाडा यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या दाफलकावरती पाहतो या चौकाराच्या मदतीने. चोवीस धावा दाफलकावरती सुंदर फलंदाजी केली. नक्कीच महागड षटक हाताळलं ज्ञानेश्वरने. नक्कीच ज्ञानेश्वरच्या दुसऱ्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला गेला कल्पेच्या मार्फत. तब्बल कल्पेशने सतरा चार चौकार लगवले या गोलंदाजाला. नक्कीच थोडासा महागडा सज्ज झाला. सतरा धावांचं एक महागडं षटक इथे गोलंदाज पाहिलं तर ज्ञानेश्वरने हाताळलं. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली कल्पेच्या मार्फत आपल्याला या षटकामध्ये. नक्कीच कल्पेशने सुंदर धाव फलक पुढे नेऊन ठेवले. त्या धावसंख्या धाव फलकावरती पाहतो आपण. चोवीस धावा धाव फलकावरती सुंदर फलंदाजी कल्पेच्या मार्फत पाहायला मिळाली. कल्पेशने आपलं काम चोखपणे बजावलं. नक्कीच
विशाल कशी फलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये, नक्की धावसंख्या दाखल करतो बाहेर, 24 धावा दाखल करतो पाहतो आपण. सुंदर फलंदाजी त्या फलंदाजाच्या मार्फत पाहायला मिळाला. नक्कीच एक मोठी स्पर्धा जय गणेश क्रिकेट क्लब घारीवरी आयोजित श्रद्धांजली चषक, नक्कीच सुंदर आयोजन पाहायला मिळतं आपल्याला. तितकी चांगली खेळपट्टी, त्याचबरोबर तितकं चांगलं ग्राउंड इथं पाहायला मिळतं आपल्याला प्रीमियर कॉलेजच्या मैदानामध्ये. नक्की तर दुसरा सामना एक बिग फाईट पाहायला मिळते, काटेकी टक्कर वडेलीबी विपक्ष जुने डोंबिवली या दोन संघांमध्ये. गोलंदाज पाहतो आपण निलेश, नक्की तिसरे टक्का घातण्यासाठी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरे टक्का घातण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण यावेळेस निलेशला. नक्कीच स्ट्रायकिंगला फलंदाज आहे विशाल, विशालला चांगली कामगिरी चोख कामगिरी बजावी लागेल नक्कीच आपल्या संघाला अडचणीत असताना. यावेळेस सफल झाले होते, अस्थिर रक्षण थोडस चुकीचं होत आहे. नक्कीच सुंदर मध्ये पाहायला मिळते की जसे रक्षकांनी चेंडू हाताला असता तर नक्कीच निर्णय चेंडू आणखीन एक पाहायला मिळाला आपला असता निलेच्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण यावेळेस आता मात्र कल्पेशला, आता मात्र नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र हलक्याशा हाताने चेंडूला खेळून काढलंय. चेंडू टवलपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडू गॅदर करतायत, फेकतात तोपर्यंत एकच जाव घेतील. नक्की सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज निलेच्या मार्फत, या दोन चेंडूंमध्ये महागडा सिद्ध होत नाहीये. सुंदर गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा भेदक गोलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला. यावेळी चेंडूला ऑफसाईडला वळवलंय, क्षेत्ररक्षक समोर आहेत, चेंडू गॅदर करतायत, उचलतात, फेकतायत, तोपर्यंत एकच जाव घेतील. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, 27 जाव दाखल करतो पाहतो आपण. तिसरं षटक मार्ग असते पहिल्या इनिंग मधलं पहिल्या सत्रामधलं, मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज सरसवतोय कल्पेश. आता मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, झेलची शक्यता नाकारता नाहीये आणि पहिला हादरा मोठा धक्का कल्पेशच्या मार्फत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली, नक्की चौथ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं या निलेशने. तो मात्र नवीन फलंदाज पाहतो विकास, वन डाऊन साठी येतोय, तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय. नक्की जर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावरती येणारे फलंदाज नक्कीच आत्मघातिक फलंदाज असतात. नक्कीच भारतासाठी विराट कोहली तिसऱ्या क्रमांकासाठी खेळण्यासाठी येतो, तर ऑस्ट्रेलियासाठी पाहिलं तर स्टीव्ह स्मिथ. नक्कीच जर पाहिलं तर वडेलीबी संघासाठी विकास आलं तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. आता बघा रिव्हर्स अटेम्प्ट केला, अप्रतिम फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक समोर आहेत, कोणती चुकी करत नाहीयेत. नक्कीच चुकीची फेकी होते, नक्कीच बघता बघता दोन धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. नक्कीच पाहिलं तर एकदा सोरटी धाव घेतली या फलंदाजाने, नक्कीच दोन धावेच्या स्वरूपात धाव फलक पुढे सरसवत आहे. धावसंख्या दाखल करते 29 धावा दाखल करते पाहतो आपण. नक्कीच सुंदर गोलंदाजी हाताळली आहे या गोलंदाजाने, नक्कीच गोलंदाज पाहतो आपण निलेश, अप्रतिम षटक हाताळले निलेशने. 5 जागा खर्च केले आतापर्यंत निलेशने, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच जर ज्ञानेश्वर पाहिला 17 धावांचं षटक हाताळलं होतं ज्ञानेश्वरने. मोठी स्पर्धा पाहायला मिळते आपल्या प्रीमियर कॉलेजच्या मैदानामध्ये. गोलंदाज निलेश अप्रतिम षटक हाताळले आतापर्यंत, नक्कीच 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात निलेशने. मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज पाहिला तर विशाल किल्ला लढतो एकटा. यावेळेस लाईनचा विचार घ्यावा लागेल, उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, नक्कीच पंचामधून खून करतायत. नक्कीच हा चेंडू वाईड आहे, अवांतर धावेने धावसंख्या दाखल करते येते, 30 धावा दाखल करते पाहतो आपण. नक्कीच थोडासा भरकटला इथे गोलंदाज, दबाव पूर्णपणे आहे गोलंदाजावरती. नक्कीच एक चेंडू वाईड हाताळलाय. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट चेंडू, नक्कीच खराब गोलंदाजी, वारंवार दबावाखाली गोलंदाजी करतात. बॅक टू बॅक दोन चेंडू व्हाईट फेकलेत या गोलंदाजाने, गोलंदाज निलेश. नक्कीच सुंदर षटक हाताळलं होतं, 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केला होता, एक गडी तंबूच्या आचरात पाठवला होता या गोलंदाजाने. मात्र आता दोन चेंडू व्हाईट फेकलेत, दिशेपासून भरकटतोय निलेश पुन्हा एकदा.
आता मात्र अप्रतिम चेंडू सुनू ट्रबल होता क्षेत्ररक्षक समोर आहेत, मिड विकेटला कोणती चुकी करत नाहीयेत, तोपर्यंत या दोन धावात सहजरित्या पूर्ण. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या दाखल करतो पाहतो आपण 33 धावा दाखल करती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली या तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज पाहिलं तर निलेशा मार्फत 9 धावा खर्च केला निलेशने. नक्कीच डीजे तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे, चांगली संधी आहे. या संधीमध्ये आमच्या प्रेक्षकांना एक चांगलं गीत ऐकवायचं आहे. कर्णधारांनी पूर्णपणे विश्वास दाखवलाय गोलंदाजावरती. विश्वासाचा कसा योग्य वापर करतो का गोलंदाज. नक्की जर पाहिलं तर धावसंख्या दाखवल कर 33 धावा पाहतोय. अप्रतिम फलंदाजी झाली आतापर्यंत वडली बी संघाची. म्हणजे स्ट्रायकरला फलंदाज पाहतो आपण विकास. विकास तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजी करण्यासाठी आला होता, मात्र आतापर्यंत एकच चेंडू फेस केला नाही फलंदाजाने. नक्कीच आपला पहिला चेंडू फेस करतो सामोरे जाईल करणसाठी. कशी फलंदाजी करतो इथे फलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. एक मोठा सामना नक्कीच, एक बिग फाईट पाहायला मिळणार या मैदानावरती आपल्याला. वडली बी विपक्ष जुने डोंबिवली संघामध्ये गोलंदाज सज्ज होतो इथे. यावेळी चेंडू हवेतून खेळलेत, मिस टायमिंग शॉट आहे, मात्र चेंडू नो मॅच लँडमध्ये पडतोय. तोपर्यंत या दोन धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. नक्कीच दोनच्या स्वरूपात धावफलक पुढे सरसवतो. धावसंख्या दाखल करते पाहतो आपण 35 धावा दाखलकावरती. नक्कीच सुंदर फलंदाजी इथे झाली आतापर्यंत जर पाहिलं तर वडली बी संघाची. मात्र एक मोठं लक्ष ठेवलं पाहिजे इथे जुने डोंबिवली संघासमोर. जुने डोंबिवली संघामध्ये पाहिलं तर ज्ञानेश्वर सारखा एक मोठा फलंदाज आहे, तुषार पटेल सारखा एक मोठा फलंदाज आहे. नक्की जे फलंदाज खाती फलंदाज म्हणून वडली बी संघाला एक मोठं लक्ष ठेवावं लागेल इथे जुने डोंबिवली संघासमोर. यावेळी चेंडूला फक्त दिशा दिली आहे, ऑफ साईडला वळवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, कोणती चुकी करत नाहीयेत. दोन धावा आहे सहजरित्या पूर्ण होत आहेत. 37 धावा दाखल करती पाहतो आपण. गोलंदाज करण सुंदर गोलंदाजी हात होतो. दोन चेंडू हाताले, 4 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाजाने. मात्र पंचांचा बड आकाशाकडे कॉल डफिल होती आणि जे फलंदाज बाद होते दुसरा धक्का इथे बसतो. जर पाहिलं वडली बी संघाला नक्कीच या पुढे सामना एक मोठी फाईट पाहायला मिळणार आहे.
दहा संख्या दहा फलकावरती पाहतो आपण. 37 धावा दहा फलकावरती सुंदर फलंदाजी झाली आहे. नक्कीच आपण सामना सापर्ल पक्ष मोठी देसाई तर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक जाडी यायचे. लवकर लवकर यायचे सापर्ल विपक्ष मोठी देसाई नाणेफेक जाडी. नक्कीच उशीर येणारा संघास पॅनलच्या सामोरे जावं लागेल. सॉफ्ट स्टंप वरती आले अप्रतिम फटका फायनली चढवट्यावरून दणदणीत षटकार व्हायला मिळतो आपल्याला. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते रुपयाच्या मार्फत पहिल्या चेंडूचा षटकार लगावला अप्रतिम फलंदाजी रुपयाच्या मार्फत. नक्की सफल झाले ऑप्शनवरती आले ते जागा बनवली. नक्की चेंडूला सीमा रेषेवर साधनसाठी पाठवलं गोलंदाज करण. यावेळेस पूर्ण चेंडूला लाफ्ट केलंय क्षेत्ररक्षक समोर कोणती चुकी करत नाहीयेत आणि इथे फलंदाज बाजवतोय मोठा धक्का इथे वडोलीबी संघाला रुपयाच्या माध्यमात. संख्येचा फलकावरती पाहतो आपण 43 जागा फलकावरती. फलंदाज बाद झाला तर पाहिलं रुपेश रुपेश षटकार दाखवलं होता बॅट मधून. नक्कीच रुपेश कारणातून आशा होत्या या संघाला की रुपेश धावा कुठून देईल आपल्या संघाला. पण मात्र रुपेश बाद झाला इथे झेलबाच्या स्वरूपात. मात्र नवीन फलंदाज पाहतो विद्याधर येतोय. विद्याधर कशी कामगिरी बजावतो ते पाहायचं. नक्की जर पाहिलं तर विशाल सुरुवातीपासून किल्ला लढतो एकटा या संघासाठी. यावेळेस सुंदर फटका ट्रबल होतोय क्षेत्र चेंडूवरती येत आहेत. चेंडू उचलतात फेकतायत इथे फलंदाज बाद होतोय आणखी नाही धक्का वडोली बी संघाला. हाताळली गोलंदाज करण ने 11 धावा खर्च केले पण मात्र दोन गडी तंबूच्या आश्रयात पाठवले. नक्की स्लॉगर डेटर हाणा मारते षटक. या षटकामध्ये कोणता गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि त्यात निलेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच निलेश दुसरं षटक हातवतोय तिसरं षटक हातवलं तर 9 धावा खर्च केले होते निलेशने. मात्र डेटर स्लॉगर हाणा मारते षटकामध्ये कशी गोलंदाजी हाताळते पाहिजे. वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण आकाशला. नक्कीच आकाशला मोठे फटके दाखवावे लागतील शेवटच्या षटकामध्ये. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या पाहिजे. धाव संख्या दाखल करतो पाहतो आपण 44 धावा दाखल करवरती सुंदर फलंदाजी झाली आतापर्यंत वडोली संघाची. मात्र जर पाहायला गेलं तर वडोली संघ तितकाच बलाढ्य संघ. आता मात्र ऑफ स्टंप वरती आले होते जागा बनवायची होती पण मात्र इथे पहिल्याच जागेच्या प्रयत्नात आणखी नाही धक्का बसतोय वडोली संघाला आकाशच्या स्वरूपात. माझा डोळी दादा दादा फिरते नजरला माझा डोळी
आणि फलंदाज मध्ये प्रशांतच्या स्वरूपात नक्की जर पाहिलं विशाल सलामीला आला होता फलंदाजी करण्यासाठी तर स्वतःच्या विकेटचं महत्व माहिती आहे विशालला तर नक्की जर पाहिलं तर विशेषांचा सगळे फलंदाज लागोपाठ बाद झालेत मात्र विशाल एकटा किल्ला लढवतोय एका बाजूने मात्र येणाऱ्या पाच चेंडूंमध्ये विशाल किती धावा कुठून देतोय आपल्या वडवली संघाला जर धावसंख्या दाफलकरती पाहिली तर पाहतो आपण 44 धावा दाफलकरती नक्कीच गोलंदाज पाहतो आपण निलेश राणे निलेश अप्रतिम षटक हाताळले आतापर्यंत गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा निलेश मात्रांनो फुलटा चेंडू दिशा दिली आहे ताकदीचा पूर्णपणे वापर चेंडू जातो सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी दाफल करतो पाहतो आपण 50 फलकावरती नक्की विशाल जर पाहिलं 19 धावांवरती खेळतोय नाबाद सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली आपल्यापर्यंत विशालच्या मार्फत गोलंदाज पुन्हा सज्ज होतो निलेश आता सफल झाले अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक खालती आहेत मिस टायमिंग शूट होता कोणती चुकी करणार क्षेत्ररक्षक आणि ते फलंदाज बाद होतोय मोठा धक्का इथे विशालच्या स्वरूपात पाहायला मिळतो आपल्याला विशाल इथे बाद झालाय विशालने 19 धावांची बहरदार खेळी 19 धावांचं योगदान दिलं आपल्या वडोली बी संघाला मात्र नवीन फलंदाज पाहतो आपण ऋतिक येतोय खेळण्यासाठी मात्र स्ट्रायकरला फलंदाज असणार यावेळी जर पाहिलं तर प्रशांत नक्कीच प्रशांतला येणाऱ्या चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कुठून दिल्या पाहिजेत मात्र चेंडूला हवेत लॉफ्ट केलंय क्षेत्ररक्षक चेंडू घालते येत आहेत मात्र चुकी होते आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये होतं चेंडू सी मारेषेमध्ये 4 धावांसाठी बाद आपण आपले सन्माननीय दिनेश हिरमणजी पाटील खारडेगाव यांच्या जे शुभ आगमन झाले त्याचे आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचंय धावसंख्या दाखल करती 54 धावा दाफलकावरती बाद आपण 55 धावा दाफलकावरती सुंदर फलंदाजी इथे आपल्याला फॉलो मिळाली आतापर्यंत गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय निलेश आता मात्र डायरेक्टरचा प्रयत्न होता एकदम दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये येत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज बाद होतोय व्हाईट चेंडू असणार आहे नक्कीच व्हाईट चेंडू वरती बॅटकडे माफ करा बॅटकडे आणि इथे फलंदाज बाद होतोय नक्कीच आपल्याला येणाऱ्या पुढच्या 5 षटकांसाठी नक्कीच द्वितीय 17 धावतं वर्णन करण्यासाठी जर पाहिलं तर
छप्पन धावा फरकातील आहे. 57 धावांचं लक्ष जुनी डबली कशा प्रकारे पार पडतो. आणि जुनी डबली सर्व प्रेक्षकांसाठी आणि सर्व संघांसाठी एक सूचना या ठिकाणी या 29-30 मानपाडाच्या मैदानावरती एक तुम्हाला क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल. आणि आपला ग्रामीण असोसिएशनच्या नियमानुसार त्या स्पर्धेचे लॉट्स उडवणं गरजेचं आहे. आणि 29 तारखेचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 29 तारखेला आपल्या मान्यवरांच्या शुभ असते आपण लॉट्स या ठिकाणी उडवतोय. व्यासपीठावरील आपले मान्यवर सन्माननीय खाडी चषकाचे लाडके आयोजक दिनेश हिरामन पाटील नक्कीच असतात. त्यांची एकदम क्रीडा स्पर्धा पास झाली त्यांच्या शुभ असते. या ठिकाणी आपण लॉट्स या ठिकाणी उडवतोय. आणि पहिला सामना त्या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल आरे मुलं मग सोनापाडा वर्सेस उसारघर. ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे एका बाजूने योगेश बालटाचा संघ तर दुसऱ्या बाजूने विशाल मातेचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा नेक्स्ट मॅच असेल बेतवडे सी वर्सेस सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नारिवली गावडी विलम नारिवली या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही पाहू शकाल. त्यात अजून एक मॅच तुमच्या भेटी असेल अलिमकर इलेव्हन शिगाव वर्सेस सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मानपाडा म्हणजे स्वतः आयोजकांना सुद्धा या मॅचमध्ये तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर अजून एक मॅच तुमच्या समोर येईल. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल कोळीगाव हे म्हणजे रवींद्र संघे गोटाचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्यांना फाईट करेल देसाई बी म्हणजे रवीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 30 तारखेचे लॉट्स या नंतर आपण या ठिकाणी उडवतो. आणि सर्वांनी लक्ष द्यायचं पहिली मॅच असेल एकोणतीसची पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे आरम इलेव्हन सोनापाडा बरोबर सामना 9 वाजता सुरू होईल. सोनापाडा आणि उसरघर या दोन टीमने लक्ष द्यायचं. सेकंड मॅच बरोबर पावणेदाल स्टार्ट होईल बेतवडे वर्सेस नारिवली. त्यानंतर शिगाव वर्सेस मानपाडा. त्यानंतर कोळेगाव वर्सेस देसाई बी या टीमने लक्ष द्यायचं. 30 तारखेला पहिला सामना असेल तो म्हणजे दाऊडी वर्सेस मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. असे तुम्हाला सामने पाहायला मिळतील. आणि शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतला देसाई जयरमन वर्सेस संदप पाटील यांनी संदप या दोन टीम मध्ये. थँक्यू की ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला त्या सर्वांनी लक्ष द्यायचं. वळूया मैदानाकडे. एक भव्यदिव्य क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल पिंपळा धोनी क्रिकेट स्पर्धा. कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द घ्यावाचे घ्यावे प्रेमाचे सदामुगी प्रेमाने जग जिंका मग होतील सर्व सुखी. आज मैदान जिंकण्याचं स्वप्न मनी बागून वडवली आणि जुनी डोंबिवली टीम मैदानावरती उतरली आहे. आणि दुसऱ्या दिवसातला पहिला सामना तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय जुनी डोंबिवली बनाम वडवली या दोन संघामध्ये. गोलंदाज सज्ज होता विशाल पाटील. हा चेंडू खूप चांगला आहे पडल्यानंतर बाहेर काढला जातोय. मग तर प्रथमेश पाडील मानप्रम संदप पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता. आणि व्हाईटचा इशारा त्या ठिकाणी येतोय प्रथमेश कडनं. आणि अतिरिक्त धाव येईल आणि अकाउंट ओपन होईल या ठिकाणी जुनी डोंबिवली टीमचा. नक्कीच पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालं होतं तुषार सारख्या एका अष्टपैलू खेळाडूला. त्याचा किती फायदा तुषार पाटीलकडनं उचलला जातोय या ठिकाणी जुनी डोंबिवली टीम साठी. हा चेंडू यावेळी व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. तुषार पाटीलचा लक फॅक्टर वाने पहिला झेल सोडला यष्टीरक्षक तकदीरनं. यावेळी झोल सोडला विशाल पाटीलला. म्हणजे वडवली संघाचे दोन आधारस्तंभ आहेत त्यांच्याकडनं चुका होतात आणि या चुका कदाचित बाकुडला नेऊ शकतील या वडवली टीमला. कारण तुषार पाटील ज्याच्यामध्ये अफाट गुणवत्ता अफाट ताकद आहे या फलंदाजाकडे आणि त्या फलंदाजाला दिलेलं जीवनदान कदाचित घातक ठरू शकेल या वडवली टीमसाठी. नक्कीच कालचा दिवस गाजवला अर्थातच आरएम इलेव्हन सोनापाडा या टीमनं. मग आज 8 संघ उतरतील पाहिजे आज
मैदान कोण गाजवेल कारण अनेक स्वप्न घेऊन आज आठ संघ मैदानावरती उतरतील आणि या पहिल्या सामना तुम्ही एन्जॉय करता आणि नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि नाणेफेकीसाठी यायचा सापाडे आणि मोडी देसाई या दोन संघनायकांनी ऑफिशियल कॉल असेल सापाडे आणि मोडी देसाई टीम साठी नाणेफेकीसाठी यायचा रुपेश माद्रे त्यानंतर कुणाल अधिक येतात नाणेफेकीसाठी स्वागत अधिक आपला गोलंदाज तयार हा चेंडू ज्यावेळी चांगला फटक्या फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट स्किलिंग शॉट पेकिंग गॅप चेंडू एक सेकंडला बीट करून सी महाराष्ट्र बाहेर संघर्षमय चौकार आमच्यासोबत ओम साई डीजे प्रशांत तुम्ही पाहू शकाल हा चेंडू यावेळी मात्र लेनचा विचार करावा लागेल प्रथमेश पाडेल ज्यांना आज अंपायर मैदानामध्ये तुम्ही पाहता अतिरिक्त धाव त्या ठिकाणी येते आणि स्कोर कार्ड पुढे सरकता सात धावा धापलक्यावरती पाहायला मिळतील धावा चेस करायच्या मैदानावरती तब्बल या ठिकाणी 57 म्हणजे एक मोठं टार्गेट सेट केलं पहिल्या सेक्शनमध्ये फलंदाजी करताना वडवली टीम ना चेंज वसे जुनी डोंबिवली अशी मॅच तुम्हाला स्टॅकवादी फलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल गोलंदाज तयार हा चेंडू यावेळी खूप चांगला होता रिलीज ऑफ डिलिव्हरी खूप चांगली आहे विशालकडे जर तुम्ही ऍक्शन पाहिली तर नक्कीच कॉपीबुक स्टाईल जशी गोलंदाजी व्हायला हवी तीच गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते या विशाल पाटीलकडनं चेतकसन जर या क्षणाला तुम्ही पाहिला डीप मध्ये लॉंग ऑफला विकास आहे एक डीप मध्ये तुम्ही पाहू शकाल कल्पेशला 38 सेकंडच्या बाहेर धावा वाचवण्याचा प्रयत्न या दोन क्षेत्रक्षकांचा हा चेंडू स्लोवर वन होता गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न केला अनदर वाईड बॉल अनदर एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघ पुढे जाईल व्हाईटच्या स्वरूपाने धाव फलकावरती येते आणि स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 8 धावा धा फलकावरती नक्कीच पावर प्लेचा षट घ्या तुषार पाटीलला दिलेलं जीवनदान पाहिजे काय सांगून जात आहे या जुनी डोंबिवली टीम साठी आता स्ट्रायकरवरती तुम्ही पाहता ज्ञानेश्वरला हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ अन साइडला शॉर्ट अँड फुल सक्सेसफुल चेंडू जाईल लॉंग लेगला क्लिअर करून सी मारे शपार षटकार गुड शॉट आणि धावपलक वेगाने पुढे सरकताय 6 धावसंख्या पुढे जाईल 14 धावा धावपलकावरती नक्कीच दोन्ही टीम या ठिकाणी येत आहेत नाणेफेकीसाठी आणि व्यासपीठावरती आपण नाणेफेकी करतोय खाडी चषकाचे आपल्या सर्वांचे लाडके आयोजक ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज बाईक उपलब्ध करून दिली ते दिनेश दादा हिरामण पाटील फलंदाज बाद होतोय पहिला धक्का बिग विकेट ज्ञानेश्वर जोशी कधी कम बॅक करतोय गोलंदाज तर कधी मात्र मोठे फटके येतात फलंदाजाकडनं मात्र षटकार खाल्ल्यानंतर विकेट कॅरी करून दिली आहे विशाल पाटीलनं चेंज द गेम वडवली टीमला आणि हा पहिला धक्का या ठिकाणी जुनी डोंबिवली टीमला बसतोय ज्ञानेश्वर जोशी या मोठ्या फलंदाजाच्या नावानं स्पॉट्स बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकाल खाडी चषकाचे आपल्या सर्वांचे लाडके आयोजक त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जनसेवेसाठी नक्की ज्यांनी विडा उचलला एक हॉस्पिटल सुद्धा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल जे आत्ताच त्याचं उद्घाटन सोहळा काही दिवसापूर्वी पार पडला नक्की दिनेश हिरामण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय सापाडे टीम ना बेस्ट ऑफ लक अधिक बेस्ट ऑफ लक अजय मडवी नक्कीच दोन मोठे संघ तुम्हाला पाहायला मिळतील आणि सापाडे टीमच्या बॅकर्स जर पिंटा दादा पाटील या ठिकाणी आले असतील तर स्वागत आहे आपला त्याचबरोबर आमच्या अतिशय जवळचे मित्र खोनी गावचे स्टार खेळाडू विभीषण माते सुद्धा येतात आपलं सुद्धा स्वागत आहे यायचंय आपण सुद्धा आपल्यांच्या व्यासपीठावरती पहिलं षटक कम्प्लीट झालं धावायला धावपलकावरती 14 फलंदाज बाद झाले ज्ञानेश्वर जोशी आणि आता मैदानावरती येतोय ऍज अ वन डाऊन प्लेअर नक्कीच विशालला तुम्ही पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये जरी महागडे ठरले असले विशाल पाटील मध्ये धावा खूप चांगल्या आल्या जुनी डोंबिवली टीम साठी कारण एक चौकार एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला फर्स्ट पॉवर प्ले मध्ये चांगला खेळ केला होता ज्ञानेश्वर जोशीनं आणि जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वर जोशीला आम्ही पाहिला जुनी डोंबिवली टीमच्या बाजूनं तेव्हा तेव्हा एक चांगला स्टार्ट या फलंदाजानं दिला मात्र आज थोडेसे लवकर बाद झाले कारण यश मिळाला विशाल पाटीलला सेकंड ओव्हर मध्ये सज्ज होतात प्रकाश पाटील सेकंड ओव्हरती तुषार
प्रकाश का तुम्ही पाहू शकाल आणि आपण वळतो व्यासपीठावरती पहिली अतिरिक्त धाम नक्कीच त्या ठिकाणी येते आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत असताना दीपेश पाटील आणि स्कोरकार्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 15 ऑन बोर्ड आणि व्यासपीठावरती शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल खाडीगावची शान सन्माननीय दिनेशजी हिरामण पाटील या व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण करतोय नक्कीच बोलूया व्यासपीठावरती मी विनंती करतो सन्माननीय दिलीप पाटील या व्यक्तिमत्वाला चेंडू सी मर्षभास जातोय चौकार दिलीप पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे एकदा जोरामध्ये टायांचा गजर उद्या ज्या व्यक्तिमत्वानं आपल्यासाठी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला उपलब्ध करून दिली ते आपल्या सर्वांचे लाडके दिनेश दादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो जय गणेश क्रिकेट क्लब घारवली आयोजित श्रद्धांजली चषक 2017 पर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे पहिलं वर्ष या स्पर्धेचं आणि भव्य दिव्य आयोजन घडून आणलं जय गणेश क्रिकेट क्लब घारवली ना आणि त्यामध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य मिळालं ही बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्ही पाहता CT 100 बाईक आम्हाला उपलब्ध करून दिली थँक्स दिनेश दादा प्रत्येक क्रीडा स्पर्धेला खूप सारा प्रेम सातत्यानं देत असतात आणि आवाजून त्यांची उपस्थिती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतीय आणि त्या व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण आपल्या रंगमंचावरती करतोय नो बॅक टू द क्रिकेट फलकावरती धावा नक्कीच मी तुम्हाला सांगेल 20 धावा बनवायच्या 57 जुनी डोंबिवली टीमला हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता लेंथ खूप लवकर ओळखली मग झेल कॅरी करायचा होता शॉर्ट फाईन निघला हृदिक होते त्या ठिकाणी मग चुका झाल्या हृदिक कडनं की ज्या लेंथ मध्ये ज्या नेटवर्क मध्ये आजवर वडवली टीमला खेळताना मी पाहिलंय मग आज त्या ठिकाणी काहीशा चुका नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात त्याचबरोबर डोंबिवली क्रिकेटची ओळख निलेश मात्रे त्यानंतर गणेश भोईर यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत आहे यायचं आपण सुद्धा व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आदरांजली चषक 2017 या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल गोलंदाज सज्ज होतील प्रकाश नक्कीच प्रयत्न असेल ब्रेक थ्रूचा हा चेंडू बॅक टू बॉल खूप चांगला क्षेत्ररक्षण स्वतःचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रकाश मात्रे हा गोलंदाज मग एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मेल तुषार पाटीलला नक्कीच कोणताही फॉर्मॅट असो तुषार पाटीलला एक आक्रमक खेळी करताना आजवर मी पाहिलं आणि याच तुषार पाटीलकडनं मोठ्या खेळीची अपेक्षा असेल मॅच फिनिश करण्याची अपेक्षा असेल ती म्हणजे जुनी डोंबिवली टीमच्या सपोर्टर्सला स्कोर कार्ड मध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळतील 22 ऑन बोर्ड पावर प्लेचा षटक आहे नक्कीच या ठिकाणी कुठेतरी धावीनं लगाम लावावा लागेल प्रकाशला हा चेंडू फुल टॉस व्हॉट अ ग्रेट शॉट पाडल स्वीप तुम्हाला पाहायला मिळतंय जे जाळ रचलंय वडवली टीमनं की जे क्षेत्ररक्षण सजवलंय ते मात्र भेदू शकला नाहीये फलंदाजी करताना विशाल आणि अजून एक चेंडू जाईल त्या ठिकाणी निर्धाव म्हणजे जोपर्यंत तुषार पाटील मैदानावरती आहे तोपर्यंत खूप चांगला संघर्ष नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल जुनी डोंबिवली टीम कडनं तुषार पाटील मध्ये गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे एक परिपक्व फलंदाज आहे जो मॅचला लांब नेऊ शकेल मॅच आपल्या बाजूनं खेचून आणू शकेल या वडवली टीम विरुद्ध लढताना एक संघर्ष वृद्धी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल या फलंदाजाच्या बॅट मधून शेवटचा चेंडू बाकी असेल P2 दुसऱ्या षटकातील पहिल्या षटकामध्ये नक्कीच महागडे ठरले विशाल तब्बल 14 धावाल्या म्हणजे त्यानंतर चांगला कमबॅक केला प्रकाश मात्रेनं हा चेंडू विशालला मात्र आता थांबून ठेवलाय नक्कीच 2 षटकांचा खेळ आता मध्ये कम्प्लीट होईल सुजित पाटील त्यानंतर प्रथमेश पाटील या डोंबिवलीच्या 2 स्टार खेळाडूंना तुम्ही पाहू शकाल पंचाची भूमिका पार करताना आणि 2 षटकांचा खेळ कम्प्लीट झाल्यानंतर फलकावती धावायच्यात 22 बनवायच्यात 57 म्हणजे जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि बनवावं लागतील अजूनपर्यंत 35 धावा या जुनी डोंबिवली टीमला दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला स्कोरकार्ड वरती धावल्यात आतापर्यंत 12 बॉल वरती 22 बनवायच्या 57 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावाची गरज आहे जुनी डोंबिवली टीमला मग आता पावर प्लेची बंधनं कंप्लीट झाल्यात संधी असेल गोलंदाजांना आणि वडवली टीमनं आक्रमण सुरू केला वन सेकंड सेकंड स्पेल मध्ये तुम्ही पाहू शकाल विशाल पाटीलला आणलं जात आहे जो विकेट टेकर गोलंदाज या चेंज द गेम वडवली टीमचा 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील ऑन साईडला तुम्ही पाहू शकाल
लॉन्गनला विकास डीप मध्ये मिडविकेटला कल्पेश एक लॉन्ग लेगला प्रशांतला पाहू शकाल लॉन्ग ऑफला आकाश एक क्षेत्ररक्षक पाहू शकाल डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला अशी क्षेत्ररक्षणाची रचना तुम्हाला पाहायला मिळते एक शॉर्ट मिड ऑफ एक शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्डमॅनला आकाश एक शॉर्ट फाईन लेगला तुम्ही पाहू शकाल प्रकाश आणि यष्टी रक्षक तकदीर विनायक पाडेल हा चेंडू विशाल साठी सॉरी तुषार साठी अडबा बॅटनं मोठा फटका दाखवायचा होता तुषारला मध्ये एक धाव त्या ठिकाणी येईल जुनी डोंबिवली टीम साठी एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल 23 ऑन अ बोर्ड 23 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात नक्की 57 धावेचा मोठा डोंगर रचला वडवली टीमनं पाहिजे तो डोंगर पार करताना विजयाची भागदौड सुरू ठेवली जाते का जुनी डोंबिवली टीम कडनं की या धावा गोलंदाजांसाठी पुरेशा असतील वडवली टीमच्या खूप चांगली क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता की जहाज आपल्यामध्ये नाही आहेत विक्रांत केणी नक्कीच त्याला आदरांजली वाहण्याचा प्रयत्न जय गणेश घारेवली टीम कडनं हा चेंडू जाईल निधाव नक्कीच विशाल पाटील पहिल्या ओव्हरमध्ये जरी महागडे ठरले ते मात्र या विकेटचा आतामध्ये अभ्यास केला या गोलंदाजांना आणि यावेळी मात्र चांगला खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल अजून जास्त भेदकता जशी जशी गोलंदाजी पुढे जाईल तशी तशी तुम्हाला पाहायला मिळेल कारण व्हेरिएशन हा स्ट्रॉंग झोन आहे या विशाल पाटीलचा आणि आजवर अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजांना लगाम लावताना याच गोलंदाजाला मी पाहिलंय आणि वन्स अगेन त्याच गोलंदाजाकडनं कमबॅकची विकेट टेकर गोलंदाजीची अपेक्षा असेल चेंज द गेम वडवली टीमला गोलंदाज सज्ज होतील विशाल सेकंड मध्ये विशाल टू विशाल तुम्हाला पाहायला मिळेल राईट आर्म राऊंड विकेट येतोय हा चेंडू आडव्या बॅटनं या विश्वाताला 360 अँगल मध्ये कन्वर्ट केला चेंडू जातो डीप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील कव्हर करून आकाश त्याला साथ देतात फील्ड करताना तोपर्यंत दोन धावा नक्कीच येतील जुनी डोंबिवली टीम साठी आणि दोन धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल 25 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात त्याचबरोबर या स्पर्धेला बहुचर्चित करण्यासाठी SMD सज्ज झाली आहे DCW आणि SMDच्या माध्यमाने जॉईन इव्हेंट तुम्हाला पाहायला मिळतंय आणि ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या तुमच्या स्मार्टफोन तुमच्या लॅपटॉप वरती युट्यूबला लाईव्ह पाहू शकाल आदरांजली चषक 2017 हे पर्व तुम्ही पाहताय आणि जो प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमाने स्पर्धा ऐकतोय आपल्या सुद्धा सहर्ष स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय जय गणेश क्रिकेट घारिवली यांच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होईल विशाल हा चेंडू यावेळी खूप चांगला होता ऑबस्टिकला चेंडूची पिचिंग झाली फलंदाजाला वाईट एक्सेप्टेड होता मात्र पंचांचा कोणता इशारा येत नाहीये म्हणजे हा संकेत असेल आमच्या गुणलेखकाला हा चेंडू जाईल निर्धाव आणि अजून एक चांगलं यश संपादन केलं जात आहे त्या ठिकाणी विशाल पाटील कडनं गोलंदाजी करताना आता मध्ये टार्गेट थोडस लांब जात आहे कारण आता मोठे फटके येऊ दिले जात नाहीये गोलंदाजाकडनं चेंडू वन्स अगेन शॉर्ट अँड पुल करतोय चेंडू नो मॅसकडे मध्ये लँड होईल डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतात जी ताकद वडवली टीमची धावा रोखणं आणि तेच तुम्हाला पाहायला मिळतंय फलंदाज धाव जीत होतोय हा दुसरा धक्का आणि सांघिक यश मिळतंय चेंज द गेम वडवली टीमला फलंदाज बाद झाले धावजीच्या स्वरूपात विशाल बॅक टू द पवेलियन येतोय विशालचा जर विचार केला एक मोठ्या खेळीची अपेक्षा होती विशालकडनं ज्याला वन डाऊन साठी पाठवलं होतं आणि वन डाऊन वरती जेव्हा जेव्हा फलंदाज जातील तेव्हा तेव्हा मॅच फिनिश करण्याची नक्कीच संघर्षाची जिम्मेदारी त्या खेळाडूवरती असते मात्र तो संघर्ष पाहायला मिळाला नाहीये या ठिकाणी विशालकडनं आणि जड पावलांनी खेळाडू कक्षाकडे परतला हा विशाल मग ते यावेळी मैदानावरती येतोय तुम्ही पाहू शकाल अक्षय जो चौथ्या क्रमांकावरती येतोय तुषार पाटीलला साथ देण्यासाठी मग तर विशाल पाटीलनं आतापर्यंत चांगला जम बसवला या खेपट्टीवरती चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतीय हा चेंडू लंगनला क्षेत्ररक्षक येतात खूप वेगानं मग चुका झाल्या त्या ठिकाणी विकास कडनं नक्कीच विकासला ज्या नावा प्रकारे झकास कामगिरी करायला हवी होती मग तसा खेळ झाला नाहीये 2-1 धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं 3 षटक कम्प्लीट होतात 57 धावा बनवायच्या होत्या येणाऱ्या 30 चेंडूवरती 18 चेंडूंचा खेळ संपलाय फलकावरती धावाल्या 27 जिंकण्यासाठी समीकरण होत येणारे 12 चेंडू आणि 30 धावांचं पैसा पाकाची महिन्याची
तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धापलकावरती धावा या ठिकाणी तुम्ही पाहता. आतापर्यंत आला 27. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा तब्बल नानेश्वर जोशीनं कुठल्या होत्या. याच जुनी डोंबिवली टीम साठी आता मात्र धावेंसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानावरती जुनी डोंबिवली टीमला. कारण प्रकाशनं चांगली गोलंदाजी केली, 8 धावा दिल्या. त्यानंतर विशाल आले सेकंड स्पेल मध्ये, फक्त 5 धावा विशालनं दिल्या. आणि आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि गरज 30 धावांची. नक्कीच वडवली संघामध्ये आज काहीतरी मिसिंग वाटत. नक्कीच मी उल्लेख करेल यष्टांच्या मागे आजवर नेहमीच आजवर झाला यष्टांच्या मागणं नेहमीच टीमला मेंटेन करताना आम्ही पाहिला. नक्कीच तो तकदीर मात्र आज टीम मध्ये नाही आहे. नक्कीच नक्कीच त्याची कमी, त्याच्या अनुभवाची कमतरता कुठेतरी जाणवते या वडवली टीमला. म्हणजे संघर्ष मोठा झाला या ठिकाणी जुनी डोंबिवली टीम साठी. आणि मी सातत्यानं सांगत असतो, जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. म्हणजे या ठिकाणी पाहायचा विजय संपादन केला जातोय का तुषार पाटील आणि त्याला साथ देताना. हा चेंडू बिगिट केला जातोय. चेंडू लॉंगला क्लिअर करून सी महाराष्ट्र बाहेर जाईल. फेकून दिला फलंदाजानं आणि 6 धावा मिळतील या चेंडूवरती जुनी डोंबिवली टीमला. आता माता मॅच खूप चांगली पाहायला मिळेल, मॅच खूप चांगली रंगेल. आणि या मॅच मध्ये क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. कारण पहिल्या चेंडूमध्ये षटकार केला, दाखवून दिलं फलंदाजांना की आमच्या मध्ये सुद्धा ताकद द्या, या धावा आम्ही कुटू शकू. आणि षटकारांना स्वागत केला कल्पेश पाटीलचं. आणि आता बिगिट यावेळी माता चेंडू अॅक्युरेट बॅट वरती आला नाही आहे. क्षेत्ररक्षक येतात अतिशय वेगानं. रुपेश नक्की जोपर्यंत चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा मिळतील जुनी डोंबिवली टीमला. 2 संघ पुढे सरकेल. 12 बॉल गरज होती 30 ची. 2 चेंडू वरती धावाला 8 म्हणजे समीकरण तुमच्या समोर आहे. येणारे 10 चेंडू आणि 22 धावेची गरज विजयासाठी जुनी डोंबिवली टीमला. मॅच अजून मध्ये बॅलन्स आहे. रफ अँड टफ नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. कारण एखादी विकेट जर कॅरी करतोय वडवली टीम तर मॅच मध्ये परत येईल. हा चेंडू खूप चांगला होता, पडल्यानंतर काहीसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळेले. थोडासा स्लोवर वन होता. गुडलेन स्पॉटवरती चेंडूची पिचिंग झाली आणि यावेळी कमबॅक केला गोलंदाजी करताना कल्पेश पाटीलना. आणि समीकरण तुमच्या समोर आहे. 57 धावेची गरज असताना 32 धावा आता पर 35 धावा फलकावरती आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतात. हा चेंडू अजून एक मोठा फटका, बॅट अँड बॅट बंद चेंडूला बाहेर काढला. लॉंगनला क्षेत्ररक्षक येईल, उचलेल फेकेल. तोपर्यंत एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. 36 ऑन अ बोर्ड. 57 धावेचं मोठं टार्गेट चेस करताना घाम गाळावा लागतोय मैदानावरती जुनी डोंबिवली टीमला. म्हणजे अजून मध्ये जुनी डोंबिवलीचा स्टार मैदानावरती आहे. नक्कीच डोंबिवली क्रिकेटचा जर विचार केला तर डोंबिवली क्रिकेटचं ओळखला जातं निलेश मातेच्या नावानं, या तुषारच्या नावानं, पिंटा जोशी, जितू शेलाच्या नावानं. त्यापैकी एक नाव तुम्हाला पाहायला मिळतं सायकंडवरती, तुषार पाटील. हा चेंडू तुषार साठी ज्यावेळी अटॅकिंग स्टान्स मध्ये होते, मध्ये चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिला आणि यश मियाला गोलंदाजी करताना कल्पेशला. नक्की सातत्यानं मॅच मध्ये कधी कमबॅक करतोय वडवली तर कधी मॅच मध्ये मोठ्या फटक्यानं परत येतो जुनी डोंबिवली. अस्तित्वाचा सामना आहे आणि संघर्ष दोन्ही टीमच्या बाजूनं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार कल्पेश. हा चेंडू आडवा बॅट न खेळलेत, कार्पेटच्या माध्यमात चेंडू ट्रॅव्हल होईल. रुपेश खूप वेगानं येतोय, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. नक्की चपातीचा चिता म्हणून या रुपेशकडे, या वडवली टीमकडे सुद्धा पाहिलं जातं. चांगला कमबॅक केला मी म्हणजे कल्पेशनं. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र मॅच मध्ये कमबॅक करता आलं या ठिकाणी ते म्हणजे वडवली टीमला. आणि 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धापलकावरती धावाल्या 37, बनवायच्या 57, 57 मायनस 37, अपकमिंग 6 डिलिव्हरीज, रिमायनिंग 20 रन्स. येणारे 6 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल जुनी डोंबिवली टीमला विजयासाठी.
चार षटकांचा खेळ कंप्लीट झाला. जो प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ऐकतोय, ज्यांच्या माध्यमातून कमेंट सुद्धा या स्पर्धेसाठी समालोचकांसाठी येतात, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. नक्की जर या विभागाचा विचार केला तर DCW असेल, SMD असेल, GTC असेल, नक्कीच या वेबसाईटच्या माध्यमातून याच ग्रामीण विभागातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळतोय. आणि अलीकडच्या काळात नक्कीच क्रिकेटचा क्रेज खूप मोठा झाला, क्रिकेटचा स्टँडर्ड खूप उंचावलाय, आणि तोच क्रिकेटचा स्टँडर्ड जपण्यासाठी हे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. जय गणेश क्रिकेट क्लब घारिवली यांच्या माध्यमातून 6 चेंडू 20 धावाची गरज आहे. हा चेंडू तुषार साठी यावेळी मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. नक्कीच मी सातत्यानं सांगत असतो, यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस. जर या ठिकाणी मेहनत केली तुषारनं तर यश मिळू शकेल जुनी डोंबिवली टीमला. कारण वडवली टीम ज्याच्या नावामध्ये तुम्ही पाहू शकाल चेंज द गेम, कोणत्याही क्षणाला सामना बदलवण्याची ताकद याच टीममध्ये आहे. आणि अनेक स्पर्धा याच मैदानावरती सुद्धा जिंकल्यात या वडवली टीमनं. हा इतिहास या टीमचा, फक्त या ठिकाणी इतिहास रचला जाईल का तुषार पाटीलकडनं 5 चेंडू 20 धावांचा. हा चेंडू तुषारसाठी फुल टॉस आहे, टायमिंग चांगलं होतं, बॅटमन स्वीट साऊंड तुम्हाला ऐकायला मिळाला. आणि यावेळी चेंडू जातो लॉंग लेगला क्लिअर करून सीमा रेषा पार, षटकार. आणि या स्पर्धेचा नियम आम्हाला सांगतोय, आधी विकेटचा विचार केला जाईल, त्यानंतर टॉसचा. आणि वडवली टीमनं 6 फलंदाजांना या ठिकाणी गमावलाय, म्हणजे ही एक लाईफ लाईन असेल. कारण येणारे 4 चेंडू गरज 14 धावेची 13 धावा जर या क्षणाला येतात ते मॅच बनवू शकेल या ठिकाणी जुनी डोंबिवली टीम. म्हणजे तुषारनं फायर केलाय, आक्रमण केलाय, अजून एक मोठा फटका आणि आता बिगीट तुषार पाटीलची वाघाची दार खोदला पार, चेंडू मिड विकेटला क्लिअर करून सीमा रेषा फरार, षटकार. का तुषारनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, नक्कीच त्याचा परिचय दिला. मागचे काही क्षण शांत होता तुषार पाटील, मग या फलंदाजाला तुम्ही जास्त का शांत ठेवू शकणार नाही यात हे दाखवून दिलं. आपल्याकडे असलेली अफाट गुणवत्ता या ठिकाणी पणाला लावली, दोन मोठे फटके तुषारच्या बाहेर पण आले. आता मात्र जिंकण्यासाठी गरज आहे, येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवावा लागतील या ठिकाणी. 8 49 धावा फलकावरती आतापर्यंत आलेत, 3 चेंडू आणि 8 धावाची गरज आहे तुषार. 7 धावा जरी आल्या तरी मॅच या ठिकाणी विकेटच्या आधारावरती जिंकू शकेल जुनी डोंबिवली संघ. मध्ये अजूनपर्यंत काही संपलं नाहीये, जेव्हा सर्वच काही संपलं तुम्हाला वाटत तीच वेळ असते नव्यानं सुरू करण्याची. हा चेंडू प्रेशर ऑन द बॉल, दडपणाखाली येतो विकास पाटील हा गोलंदाज. आता समीकरण बदलतंय, आता मात्र मॅच मध्ये पार्ट भारी झाला. कारण मागच्या क्षणाला 3 चेंडू 8 धावांची गरज होती, एक मोठ्या फटक्यानं काम बनलं होतं ते म्हणजे जुनी डोंबिवली टीमचा. मध्ये या क्षणाला एक मोठा फटका सामन्याच्या आतमध्ये शिरकाव करून देईल या जुनी डोंबिवली टीमला. हा चेंडू तुषारसाठी यावी चांगला फटका, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जाईल फायनल क्षेत्रामध्ये सीमा रेषा पलीकडे चौकार. आणि क्रिकेटचा थर्रार अजूनपर्यंत कायम आहे, कारण जिंकण्यासाठी अजूनपर्यंत गरज आहे येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची. आणि 2 धावा जरी आल्या तरी सामना मैदानावरती जिंकू शकेल या ठिकाणी डोंबिवली टीम. एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता. आणि अशा स्पर्धेमध्ये असा सामना जेव्हा येईल तेव्हा नक्कीच एक पर्वणी असते आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला. आणि जो प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा एन्जॉय करतोय त्यांच्या काजाचा ठोका आता मात्र कुठेतरी थांबलाय. प्रेक्षकांचं काहीच कुठेतरी मात्र धडधडत होतं ते मात्र थोडस थांबलंय, कारण मॅच क्रुशियल मुवमेंट मध्ये येते. शेवटच्या मुवमेंट मध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चेंडू गरज 3 धावेची, चेंज द गेम वडवली मॅच चेंज करेल की तुषार पाटीलची आक्रमक फलंदाजी सामना जिंकून देईल या ठिकाणी जुनी डोंबिवली टीमला. कारण आतापर्यंत आक्रमण तुषारकडे पाहायला मिळाला, 6 चेंडू 20 धावाची गरज होती, 2 षटकार 1 चौकार तुषारच्या बाट बंद येतोय. आणि कमबॅक केला मॅच मध्ये जुनी डोंबिवली या टीम तयार. हा चेंडू मोठा फटका, मध्ये यावेळी मिस टायमिंग आहे, चेंडू मध्ये फ्लाय झाला, शॉट सिलेक्शन चुकलं, टायमिंग चुकलं. आणि या ठिकाणी सामना सुद्धा चुकेल की काय असं कोडे मात्र निर्माण होत आहे आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला. Oh, 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 oh
गरज होती का आता हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. दोन चेंडू गरज होती तीन धावेची. जर सिंगल डबल या बॉल वर दिसती तर मॅच मध्ये कायम राहू शकला असता. या ठिकाणी मी म्हणेल जुनी डोंबिवली संघ मध्ये तुषारने सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी अस्तित्व धोक्यात आलं जुनी डोंबिवली टीमचा. शेवटचा चेंडू आणि गरज तीन धावेची आणि आता मध्ये मॅच मध्ये परत आलाय या ठिकाणी वडवली संघ. कारण विकास जो मागचे काही क्षण मागडा ठरत होता मध्ये त्यालाच यश मिळालं. ब्रेक थ्रो दिला वडवली टीम साठी विकास पाटीलला आणि शेवटचा एक बॉल आणि गरज असेल तीन धावेची विजयासाठी या ठिकाणी जुनी डोंबिवली टीमला. आणि विकेटच्या आधारावरती दोन धावा जरी आल्या तरी सामना जिंकू शकेल या ठिकाणी जुनी डोंबिवली संघ. शेवटचा बॉल अस्तित्व टिकवेल. प्रेक्षकांना विनंती असेल टायांचा गजर होऊ द्या येणाऱ्या चेंडूसाठी. कारण येणारा बॉल मॅच मध्ये खूप रंगतदारपणा निर्माण करेल. येणारा बॉल मॅच मध्ये ठरवेल की या मॅच मध्ये इन होईल वडवली की जुनी डोंबिवली. आणि क्रिकेटचा स्टँडर्ड या मॅच मध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. सेकंड मध्ये फलंदाजीसाठी असतील अक्षय जो चौथ्या क्रमांकावरती आलाय ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला होता. म्हणजे तो अक्षय सामना संपवेल का की येणारा चेंडू चांगला टाकला जाईल आणि मॅच बनवली जाईल गोलंदाजी करताना विकास पाटील कडनं. अनेक शेकडो प्रेक्षक वर्गाला निर्माण होत आहेत. क्षेत्रक्षण दूरवर तुम्हाला पाहायला मिळतं. एक बॉल तीन धावा आणि दोन धावा आल्या तर सामना जिंकता येईल या ठिकाणी तो म्हणजे जुनी डोंबिवली टीमला. म्हणजे मी म्हणे चेंडू जर अनसाईडला आला तर नक्कीच या टीमची ओळख रुपेश लॉंगनला कल्पेश या. त्यामुळे त्या ठिकाणी दोन धावा बनणं थोडस कठीण असेल. म्हणजे या ठिकाणी पाहायचं फलंदाजाच्या बॅट मध्ये कोणता फटका आलाय कोणता फटका इथं मोठा फटका आला तर मात्र सामना इझिली जिंकू शकेल. मग त्याचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ट्रॅव्हल झाला तर मात्र फलंदाजांना द्यावी लागेल अग्निपरीक्षा. एक चेंडू आणि गरज तीन धाव्यांची. व्हॉट अ ग्रेट मॅच. गोलंदाज सज्ज होता विकास बेस्ट ऑफ लक बोलतो टीम. शेवटचा चेंडू आणि गरज तीन धाव्यांची. हा चेंडू फुल टॉस. चेंडू तर डीप मध्ये लॉंगनला. क्षेत्ररक्षक इथं चूक झाली आणि या ठिकाणी मात्र दोन धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहिजे केला जातोय का. आणि सामना मात्र मैदानावरती जिंकलाय तो म्हणजे जुनी डोंबिवली या टीमनं. शेवटचा बॉल होता आणि मिस्टेक झाली रुपेश कडनं आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असं म्हटलं जात अति घाई संकटात नाही. संकट आलं होतं वडवली टीम वरती त्यामधनं सावरलं विकास ना. म्हणजे लास्ट मुवमेंटला चुका झाल्या. क्षेत्रक्षणामध्ये खूप मिसपीड झाली विशाल. त्यामुळे आज टीम बॅकफुटला आली आणि मैदान सोडावं लागतंय. चेंज द गेम वडवली टीमला आणि सामना जिंकतोय जुनी डोंबिवली संघ. आणि आपण वळतो व्यासपीठावरती. नक्कीच निलेश म्हात्रे यांचा सत्कार व्यासपीठावरती केला जाईल. एनडी ग्रुपचे प्रोप्रायटर त्याचबरोबर डोंबिवली क्रिकेटची ओळख निलेश दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय आमचे अतिशय जवळचे मित्र त्याचबरोबर चांगले समालोचक पंडित दादा घारीवी आणि